हां नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला कामधंद्यामध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये जर कायमच अडचणी येत असेल किंवा तुमचं काम जर वारंवार एखाद्या ठिकाणी जाऊन देखील ना किंवा लागचक्रमारून देखील तर पूर्ण होत नसेल ना, तर तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्ही त्या कामासाठी जर निघून गेले आणि तुमच्या मनामध्ये जर ते काम पूर्ण व्हायची इच्छा असेल लवकरात लवकर, तर ते काम आहे तुमचं सहजासहजी पूर्ण होईल. कसं होतं की आपल्या आयुष्यामध्ये ना नेहमीच ना आपले एखादं असं काम असतं की त्याला आहे ना आपण वर्षानुवर्ष ना एका कामासाठी ना चक्रा मारत असतो. चक्रा मारून देखील ना आपल्याला वारंवार आहे ना पुढच्या तारखा दिल्या जातात किंवा टाळाटाळ नेहमीच केली जाते आणि ते काम आहे ना आपण तिथं गेल्यानंतर देखील ना पूर्ण होत नाही आणि आपण परत आहे ना माघारी येतो. त्याचमुळे ना आपल्याला नैराश्य निर्माण होतं. जर तुम्ही हा उपाय करून जर त्या कामासाठी गेलात ना किंवा ते काम करायला गेलात ना, तर ते काम आहे ना तुमचं सहजासहजी पूर्ण होईल. किंवा जर एखाद्या कोर्ट कचेरीचं काम असेल आणि त्या कोर्ट कचेरीच्या कामामध्ये जर तुम्हाला वारंवार तारखा दिल्या जात असतील आणि ते वर्षानुवर्ष जर तुमची कोर्ट केस चाललेली असेल ना, तर तुम्ही हा उपाय केलात ना तर ती कोर्ट केस पण तुमची पटकन आहे ना मोकळी होईल. किंवा तुम्हाला ते ज्या पण अडचणी आहेत ना किंवा तुम्ही जे पण तुमच्या घर मनामध्ये इच्छा आहे ना ती सहजासहज ना पूर्ण होईल. फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा आणि तुमचा जे पण कुलदैवत असेल किंवा तुमच्या घरामध्ये जे पण दैवत असेल ना तुमची देवावर जर विश्वास असेल ना तरच तुम्ही हा उपाय करा, अन्यथा हा उपाय करू नका. जर कारण कसं आहे की यामध्ये ना तुमच्या देवधर्मावर पण तेवढाच विश्वास पाहिजे आणि तेवढी श्रद्धा पाहिजे जेणेकरून तुम्हाला ह्या उपायात आहे ना सहजासहज ना यश येईल. तर मी तुम्हाला तो उपाय सांगतो. तो उपाय सांगण्याअगोदर मी तुम्हाला एकच नम्र विनंती करेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटेचं बटन दाबा. तर तुम्हाला हा उपाय तुम्ही कधी पण करू शकता. याच्यासाठी काय वार फिक्स नाही किंवा वेळ फिक्स नाही आहे. फक्त हा उपाय करताना आहे ना तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जेव्हा पण हा उपाय करणार आहे ना त्यावेळेस स्वच्छ आंघोळ वगैरे करायची, स्वच्छ कपडे परिधान करून ना तुमचं आहे ना घरातील आहे ना देवघरामध्ये जायचं आहे. देवघरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे जास्वंदाचे फुलं असतात ना ते जास्वंदाचे फुलं आणायचे आहेत. फक्त ते फुलं आणताना एवढे आणायचे आहेत की कमीत कमी आहेत ना 108 फुलं आपल्याला आहे ना उपायासाठी लागणार आहेत. ते जास्वंदाचे 108 फुलं घेऊन यायचे आहेत. थोडे 10-15 किंवा 20-21 थोडेसे जास्त आणा जेणेकरून कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही त्याची माळा पिरवणार आहेत किंवा जिची माळा बनवणार आहे ना त्यावेळेस एखादं फुल आणि इकडे तिकडे जर पडलं ना तर तुम्हाला आहे ना त्या फुलाचा वापर करता येईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की लाल लोरा घ्यायचा आहे. लाल लोरा घेतल्यानंतर तुम्हाला आहे ना 108 फुलांची आहे ना एक माळा तयार करायची. कसं आहे की हे लाल कलरचे जे फुलं आहेत ना हे उग्र देवतांना खूप प्रिय असतात किंवा जे रागिष्ट दैवत असतं ना, जसं महाकालीला लाल कलरचे फुलं, जसे हनुमानजी ते पण आपले उग्र दैवत आहेत, त्यांना पण आहे ना असे लाल कलरचे फुलं खूप आवडत असतात. 108 फुलांची माळा केल्यानंतर तुम्हाला आहे ना सिंदूर घ्यायचा आहे आणि जे आपण 108 फुलं आहेत ना ते 108 फुलांवर आहेत ना तुम्हाला आहे ना सिंदूराचं आहे ना एक ना टिपका द्यायचा आहे. तो टिपका दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरात जर महाकालीचा फोटो किंवा महाकालीची जर मूर्ती असेल ना त्या मूर्तीला आहे ना ती आहे ना माळा आहे ना घालून टाकायची किंवा ती माळा घालायची आहे. ती घातल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी पण आहे ना इच्छा आहे किंवा जी पण तुमची मनोकामना आहे ना ती सांगायची आहे आणि तिथून पुढे तुम्ही त्या कामधंद्याला निघून जायचे. जिथं तुमचं मेन काम अडलेलं आहे तुम्ही जसंच त्या कामधंद्याला निघून जाताल किंवा जसंच त्या माणसापाशी निघून जाताल ना ते आहे ना तुमचं आहे ना 2 मिनटात आहे ना पूर्ण काम आहे ना सहजासहज होऊन जायला. आणि तुमचे जर आज पैसे पाण्याचं किंवा कोर्ट कचेरीचं किंवा धंदा पाण्याचं जे पण बंद झालेले आहेत किंवा जे पण गोष्टी बंद झाल्या आहेत ना ते सहजासहजी आहे ना ओपन होतील ना तुमचं आहे ना ते काम आहे ना सहजासहजीने होऊन जाईल. तर चला हा उपाय करून बघा. हा उपाय समजायला खूप सोपा आहे आणि करायला पण खूप सोपा आहे. फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा आणि तुमचे जे पण दैवत आहे ना तुमचे दैवत या उपायासाठी तुमची ना देवावर श्रद्धा असणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. हा उपाय जर समजण्यात काय अडीअडचणी असतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या सांगण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन. तसेच जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनण्याचे ना मोटिवेशन भेटेल. तर चला मित्र,
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.